परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. सुखापूर बालाजी सिम्फनी येथे 28व्या मजल्यावर आगीत होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दृष्टीने खांदेश्वर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला जखमी झाली आहे. तिच्यावर MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दुपारी बालाजी सिम्फनी नावाची जी बिल्डिंग आहे खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तर तिथून आपल्याला खांदेश्वर पोलीस स्टेशनला एक मेसेज आला होता की त्या ठिकाणी काहीतरी आग लागलेली आहे. त्या अनुषंगानं सिनियर पे खांदेश्वर कोकाटे साहेब त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिली. तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की त्या घरामध्ये पर्टिक्युलरली एक बाई, दोन लेडीज होत्या, त्याच्यापैकी एक लेडीज पूर्णतः जळून त्याची जागेवरती डेथ झालेली आहे आणि दुसरी लेडीज आहे ती अर्धवट जळालेली आहे. मग त्यांना आपण हॉस्पिटलाइज केलेलं आहे. MGM कामोटे तर प्रथम त्यांना हलवलं होतं, परंतु आपण एन्क्वायरी केली असता त्या जी अर्धवट जळालेली जी लेडीज आहेत तेही अजून काही स्टेटमेंट देण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. त्यामुळं ॲक्च्युली प्रकार काय झाला याच्या संदर्भात थोडं संदिग्ध स्थिती आहे, परंतु याच्यामध्ये आम्हाला काही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. जर तशा पद्धतीने काही आपल्याला त्याच्यामध्ये विपरीत आढळलं तर निश्चित कायदेशीर आपण कारवाई करणार आहोत, परंतु अद्याप आपल्याला त्या ज्या लेडीज ज्या अर्धवट जळालेल्या ज्या ॲडमिट आहेत त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती न मिळाल्यामुळं सध्या आपण तपास त्या घटनेचा करत आहोत. आपण CCTV च्या आधारे असं बोललं जातं की दोन, एक तरुण आणि एक तरुणी विदाऊट चप्पल पळताना काहीतरी आढळत आहे. एकंदरीत तिथं चौकशी केल्यावर काही निष्पन्न होते? नाही, निश्चित अशा पद्धतीचं आम्हालाही माहिती आहे, पण त्याच्याच अनुषंगानं आम्ही तपास करत आहोत. पण सध्या आम्ही त्याबाबतीत जे काही इन्व्हेस्टिगेशन चालू असल्यामुळे आम्ही त्याबाबत रिव्हील नाही करू शकत. शक्यता घातपाताचे असू शकते का? दोन्ही असू शकतं, नॅचरल इन्सिडन्स पण असू शकतो आणि घातपाताचंही असू शकतं. तर आपण त्या अनुषंगानं तपास करत आहोत.